friends, welcome to my noble classes and today is lecture number 4 for standard 10th. We have already started lesson number 1, gravitation. Previous 3 lectures we have discussed the basic concepts about gravitation and now is lecture number 4. For the previous lectures, please go in the description box and please click on the links and you will get my videos. If you like this video, please do share it and also like and subscribe my video for more notifications. So now we will start with uniform circular motion. Today's topic is uniform circular motion. In the last lecture only, I have told you all what is motion. Okay, motion kai ahe hi apan magcha lecture madhe shiklo. Now we will study what is uniform circular motion. Okay, uniform circular motion is nothing but, for example, this is a circle. Okay, a circle, this is the center of the circle and a particle A is situated on this. Now this particle which is there, this particle will move around this circle. Okay, haa jo particle ahe, haa particle kay karnar ahe, asha ya dishene, circular dishene to asa firnar. Okay, circular dishene ja vedes to firnar ani ja vedes tyachi velocity और स्पीड कॉन्स्टंट असणार, कॉन्स्टंट म्हणजे काय, सेम असणार. ज्या वेळेस त्याची वेलोसिटी आणि स्पीड सेम असणार आहे त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे काय, सेम स्पीड, स्पीड जी आहे किंवा वेलोसिटी जी आहे ती बदलत नाही, ती एकसारखी असते. सर्क्युलर म्हणजे काय, तो पार्टिकल सर्कल मध्ये फिरणार. आणि मोशन म्हणजे काय, तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार. सो दिस इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Now, when we are talking about uniform circular motion, one more concept comes, that is centripetal force. Agodarcha lecture madhe centripetal force kay asto, tyachi definition kay ahe, example kay ahe, he suddha mi sangitlela ahe. So, centripetal force madhe kay hota, force chi je direction asti. Okay? The direction of the force is directed towards the center of the circle. Okay? Ji force chi direction asnar ahe, ti kuthe asnar ahe? सर्कलचा जो सेंटर आहे, जो मध्य आहे, त्या ठिकाणी डायरेक्टेड असणार, म्हणजे त्या दिशेने असणार. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज गिव्हन बाय द फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, where m, m काय असतो त्याच्यामध्ये, मास. m काय असणार आहे, मास. मास म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे, त्या गोष्टीमध्ये किती पार्टिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, हा बॉक्स आहे. ओके, ह्या बॉक्स, ह्या बॉक्समध्ये काय असणार आहे, पार्टिकल्स. म्हणजे हा बॉक्स जो आहे हा तयार कसा झालेला असणार आहे, पार्टिकल्सनी, खूप सारे पार्टिकल्स, छोटे छोटे ॲटम्स जे आहेत ते ॲटम्स ज्या वेळेस एकत्र होतात, छोटे छोटे पार्टिकल्स ज्या वेळेस एकत्र होतात त्यावेळेस हा बॉक्स तयार झालेला आहे. ओके, सो तुम्ही जर चॉक बघितला असेल, चॉक, चॉकला जर आपण असं हाताने रब केलं किंवा त्याला असं खाली पाडलं किंवा असं त्याची पावडर तयार केली तर छोटे 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 पार्टिकल्स तयार होतात. ठीक आहे, सो एखादी गोष्ट, कुठलीही वस्तू घ्या, सॉलिड, लिक्विड और गॅस, ही कशाने बनलेली आहे, तर छोट्या छोट्या पार्टिकल्सनी बनलेली. नाउ व्हॉट इज मास. मास काय असतो, ह्या ऑब्जेक्टमध्ये किती पार्टिकल्स आहेत. ओके, ह्या ऑब्जेक्टमध्ये किती पार्टिकल्स आहेत त्याला म्हणतात मास. ओके, नेक्स्ट तुम्हाला कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला शिकू, की मास आणि वेट. ओके, मास आणि वेट ह्या दोघांमध्ये फरक काय असतो हे तुम्हाला नेक्स्ट आहे टॉपिक, त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू. सो तुम्हाला मास जो आहे तो ह्या लेवल, म्हणजे इथपर्यंत समजला असेल. सो एम इज व्हॉट, मास ऑफ द ऑब्जेक्ट. व्ही, व्ही काय असणार आहे, स्पीड. व्हॉट इज व्ही, व्ही इज द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट, किती स्पीडने तो ऑब्जेक्ट जाणार आहे. अँड आर काय असणार आहे, रेडियस ऑफ सर्कल. सर्कलचा रेडियस का घेतला, परत एकदा डायग्राम आठवायची, इथं काढते, सेंटर आहे, सेंटरपासून हा ऑब्जेक्ट इथं आहे, बरोबर, असं ह्या दिशेने असं गोल 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 फिरणार. द ऑब्जेक्ट इज गोइंग टू ट्रॅव्हल इन द सर्क्युलर मॅनर. व्हॉट इज आर, आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. नाउ व्हाय आय हॅव टेकन रेडियस ऑफ द सर्कल, पार्टिकल जर माझं इथं आहे तर ह्या पार्टिकलची जी पोझिशन आहे त्या पार्टिकलची पोझिशन सर्कलच्या सेंटरपासून किती आहे, म्हणजे काय झाला तो, रेडियस. ओके,
So centripetal force का formula क्या है? तो mv square upon r. Okay, है साला centripetal force का formula. Now we have to see what is uniform circular motion. Now for studying what is uniform circular motion, we will consider an example. Uniform circular motion study करायसाठी आपण काय करू? एक example consider करू. Example असं असणार आहे की हा सन आहे. ओके, हा सन आहे आणि अर्थ जो आहे तो सनला, म्हणजे अर्थ जो आहे तो असा सनच्या अवती भोवती असा फिरतो. ओके, द अर्थ विच इज देअर, द अर्थ इज गोइंग टू रोटेट अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ओके, नाउ व्हाट यू हैव टू डू, यू हैव टू कंसिडर अ प्लैनेट. प्लैनेट कुठला कन्सिडर केलाय मी? अर्थ. ओके, यू हैव टू कंसिडर अ प्लैनेट अर्थ विच इज रिवॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. नाउ दिस अर्थ विल हैव सम मास. कुठलीही गोष्ट घेतली तर सर्टन मास असतो. सो इट विल हैव सर्टन मास. ओके, त्याला स्वतःचं काहीतरी मास असणार. देन वेन इट इज ट्रॅव्हलिंग, ज्या वेळेस तो फिरणार आहे त्याची काहीतरी स्पीड असणार आहे. ज्या वेळेस तो फिरणार आहे सनच्या अवतीभोवती तो स्टील फिरत आहे. ज्या वेळेस एखादी गोष्ट मूव्ह करते त्याला स्पीड असते. सो ज्या वेळेस तो अर्थ सनच्या अवतीभोवती फिरणार आहे सर्क्युलर पाथमध्ये त्यावेळेस त्याला काय असणार आहे? स्पीड. आणि ती स्पीड आपण कशाने देणार आहे? तर व्ही. ओके, मास अँड वेलॉसिटी. नाव वी हॅव वन फॉर्म्युला दॅट इज F is equal to mv square upon r. ओके, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे mv square upon r. ह्याला नंबर द्यायचा, इक्वेशन नंबर वन. ओके, हा का दिला असेल बरं मी? F is equal to mv square upon r हा फॉर्म्युला मी का टाकला असेल? दोन मिनटं रिकॉल करायचं. मी ह्याच्या अगोदर काय सांगितलं? ह्याच्या अगोदर मी असं सांगितलं होतं की ज्या वेळेस एखादी गोष्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल, वेन एनी ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स अ सेंटर. जर त्याचा फोर्स जो आहे तो सेंटरकडे डायरेक्टेड असेल त्यावेळेस काय होतं? त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. नाव वेन दिस अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सन. ज्या वेळेस हा प्लॅनेट अर्थ आहे, हा ज्या वेळेस सनच्या अवतीभोवती फिरणार आहे त्यावेळेस काय होणार आहे? त्याचा जो फोर्स आहे तो कुणाकडे डायरेक्टेड असणार आहे? तर सनकडे. सो दिस आय हॅव रिटन ओवर हियर. मग तो सेंट्रिपिटल फोर्स मी कसा लिहिलेला आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे झालं इक्वेशन नंबर वन. ओके, इक्वेशन नंबर वन. आता ज्या वेळेस तो फिरणार आहे, एक फॉर्म्युला मी सुरुवातीला सांगितलं होतं वेलॉसिटीचा. वेलॉसिटी किंवा स्पीड, ओके, वेलॉसिटी ऑर स्पीड इज डिनोटेड बाय व्ही. त्याचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे काय? ही गोष्ट किती डिस्टन्स कव्हर करते तो डिस्टन्स, आणि टाइम म्हणजे किती वेळ येते. सो ह्याला कसं डिनोट करतात? डिस्टन्स. आता किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे हा आपल्याला हा सर्कल तो दिसतो, पण डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे? सो ज्या वेळेस हा ऑब्जेक्ट इथून इथे निघतोय, दिस ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट, हाउ मच डिस्टन्स इट विल कवर? वेन इट इज कवरिंग द होल सर्कल, ज्या वेळेस हे सर्कल कम्प्लीटमध्ये जाणार आहे, ह्याचा अर्थ काय होणार आहे? ते काय असणार आहे? पेरीमीटर ऑफ सर्कल. पेरीमीटर ऑफ सर्कल, सर्कलचा पेरीमीटर, परिमिती. ओके, सर्कलचा पेरीमीटर एवढा डिस्टन्स कवर करणार आहे. आता सर्कलचा पेरीमीटर किती असतो? सेवन्थ एट्थच्या स्टुडंटला माहिती असतो, नसेल माहिती तर मी सांगणारच आहे, पण तरी किती असतो अंदाजे? पेरीमीटर ऑफ सर्कल इज 2πr. पेरीमीटर ऑफ सर्कल किती असतो? 2πr. मग डिस्टन्स किती कवर करणार आहे तो? 2πr. ओके, अपॉन टाइम. आता टाइम मला नाही माहीत हा अर्थ इथं जायला किती वेळ घेतो. मी अर्थ म्हटले, मी कुठला प्लॅनेट टाकू शकतो? टाइम माहिती का मला एक्झॅक्टली? नो. सो व्हाट आय विल टेक केअर? टी. ओके, क्लिअर क्लिअर. गिव्ह दिस ॲज इक्वेशन नंबर टू. ह्या इक्वेशनला काय करायचं? नंबर टू असं नाव द्यायचं. ओके, ना व्हॉट वी आर गोइंग टू डू, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे फर्स्ट, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर.
ओके आपल्याला फॉर्म्युला एक अजून एक म्हटलं की वी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. आपण काय करणार, ही जी व्हॅल्यू आहे वी ची, ही व्हॅल्यू जी आहे ती इथे टाकणार. व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दिस. सो हाउ वी विल राईट, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन टू इक्वेशन टू इन वन. आपण काय करणार, इक्वेशन टू मध्ये जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये टाकणार आहे, इक्वेशन नंबर वन. सो व्हॉट डज द इक्वेशन वन बिकम, एफ इज इक्वल टू एम वी स्क्वेअर. आता वी ची व्हॅल्यू आपण काय टाकणार आहे, ही. सो इट विल बी टू पाय, टू पाय आर अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर का दिला, का इथं वी जो आहे तो ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे वीचा स्क्वेअर, मग ही जी व्हॅल्यू असणार आहे ह्याचं काय असणार आहे, स्क्वेअर अपॉन, अपॉन काय आहे इथं आर. एफ इज इक्वल टू एम टू पाय आर टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर. आता हे जे ब्रॅकेट आहे ब्रॅकेट स्क्वेअर, आपण हे काय करणार आहे, ओपन करणार आहे. सो व्हॉट विल द इक्वेशन बिकम, एफ इज इक्वल टू एम टू, टूचा स्क्वेअर किती असतो लवकर सांगायचं, टूचा स्क्वेअर किती असतो, फोर. व्हेरी गुड, फोर पाय, पायचा स्क्वेअर किती असतो, पाय स्क्वेअर. आरचा स्क्वेअर किती असतो, आर स्क्वेअर अपॉन. टीचा स्क्वेअर किती असतो, टी स्क्वेअर अपॉन आर. ओके, फक्त आपण काय केलं, हे जे ब्रॅकेट आहे हे फक्त आपण ओपन केलं. ओके, नाव सी, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर. ओके, मी हे सगळं आता ओपन करून घेते. सो व्हॉट आय गेट, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर एम अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर. ओके, नाव पे अटेन्शन ओवर हियर, हियर टी स्क्वेअर इज ऑल्सो फॉर डिनॉमिनेटर अँड हियर आर इज ऑल्सो फॉर डिनॉमिनेटर. टी स्क्वेअर जो आहे तो पण डिनॉमिनेटर सेक्शनला आहे आणि आर जो आहे तो पण डिनॉमिनेटर सेक्शनला. ज्यावेळेस दोन गोष्टी डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर सेक्शनला असतात त्यावेळेस ते काय होतं, जॉईन होतं, म्हणजे सेपरेट दोघंही एकमेकांना काय म्हणतात की आपण दोघं पण डिनॉमिनेटर सेक्शनला आहोत. सो आपण काय करू, आपण एकत्र राहू. सो व्हॉट इट विल बिकम, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर एम अपॉन टी स्क्वेअर आर. होप तुम्हाला ही स्टेप क्लिअर झाली असेल. मी काय केलं, हा आर जो आहे हा पण डिनॉमिनेटरला आहे आणि टी जो आहे तो पण कशाला आहे, डिनॉमिनेटर. सो फक्त मी काय केला, हा आर इथेवरती शिफ्ट केला. नाव सी, इथं आर स्क्वेअर आहे, इथं आर. ओके, आर स्क्वेअर म्हणजे काय, आर मल्टिप्लाइड बाय आर असत, बरोबर. सो इथे दोन आर आहेत, इथं सिंगल आर आहे, मी एक आर जो आहे तो कॅन्सल करू शकते. ओके, सो इट विल बिकम 4 पाय स्क्वेअर आर एम अपॉन टी स्क्वेअर. ओके, व्हॉट इट विल बिकम, 4 पाय स्क्वेअर आर एम अपॉन टी स्क्वेअर. इथे माझा एफ जो आहे तो कॉमन. नाव व्हॉट विल हॅपन ओवर हियर आफ्टर दिस, सी. नाव व्हॉट वी गॉट द फॉर्म्युला, वी गॉट द फॉर्म्युला इज एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर एम अपॉन टी स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युलाचं काय करायचं, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे जो आपण लास्ट लेक्चरला शिकलो, तो होता टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. ओके, और मी म्हणेल टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, बरोबर. हा फॉर्म्युला शिकलो आपण, मी काय केला, हा आर जो आहे तो इकडे डिनॉमिनेटरला शिफ्ट केला. ठीक आहे, मी अगोदर सांगितलं होतं ज्यावेळेस प्रपोर्शनॅलिटी साईन काढायची असती त्यावेळेस कॉन्स्टंट इंट्रोड्यूस होतो, तो कॉन्स्टंट कुठला इंट्रोड्यूस झाला, तर के. सो आय गॉट द फॉर्म्युला, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. आता आपल्याकडे इथे टी स्क्वेअर आहे पण आपल्याकडे आर क्यूब आहे का, आपल्याकडे काय आहे, फक्त आर. मग आता ह्या आरला आर क्यूब कसं करायचं, सो व्हॉट आय डू, आय मल्टीप्लाय डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय आर स्क्वेअर. काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करायचं, आर स्क्वेअर.
मग काय होतं बघ, एफ इज इक्वल टू फोर पाय स्क्वेअर, आर ला काय केलंय मी अजून दोन आर मी मल्टीप्लाय केले, म्हणजे हे हा एक आणि हे दोन किती होणार, किती होणार पटकन सांगायचं, किती होणार तीन. सो इट विल बिकम आर क्यू, ओके आर क्यू एम अपॉन टी स्क्वेअर आहे, पण मी डिनॉमिनेटरला पण आर आर स्क्वेअर टाकलेलं, ओके. सो हियर इट विल बिकम फोर पाय स्क्वेअर आर क्यू एम अपॉन टी स्क्वेअर आर स्क्वेअर. क्लिअर क्लिअर. आता आपल्याला काय माहिती आहे, हे जे आहे का आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, ह्याची व्हॅल्यू काय असते, इथं मी काय सांगितलं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूबची व्हॅल्यू किती असते के, पण आपल्याकडे इथे काय उलट आलंय, आपला इकडे टी वरती होता, इथं आपला टी कट आलाय खाली, हा आर क्यूब जो आहे तो खाली होता, हा इकडे काय आला वरती, मग इथं आन्सर काय ना, काही टेन्शन घ्यायचं नाही, इथं फक्त शिफ्ट होतो. ज्यावेळेस मी हा टी स्क्वेअर इकडं शिफ्ट करेल, हा टी स्क्वेअर खाली जाणार, इकडं इज इक्वल टू आलं की के माझं कुठं येणार सी, इकडं खाली एक्सप्लेन करते मी साईड सी ना. आता मी काय करणार, हा आर क्यूब इकडं पाठवते, ओके टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब झालं. आता मला काय करायचं आहे, हा टी स्क्वेअर खाली आणायचं, ओके हा टी स्क्वेअर मी खाली आणते आणि हा जो आहे तो इकडे शिफ्ट करतो, म्हणजे काय होणार, आता हा इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, मी अगोदर सांगितलं होतं मल्टिप्लिकेशनला ज्या वेळेस असतं इज इक्वल टूच्या ह्या बाजूला गेल्यावर ते काय होतं डिव्हिजन. सो इथं के कशाला आहे, मल्टिप्लिकेशनला आहे. सो ज्या वेळेस तो इज इक्वल टूच्या ह्या बाजूला जाणार आहे त्यावेळेस काय होणार त्याचं डिव्हिजन. सो काही नाही वरती म्हणून वन अपॉन के इज इक्वल टू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, समजलं. सो इथं माझी व्हॅल्यू काय येणार आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरची वन अपॉन के, मग फोर पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर के. मी काय केलं, हे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या जागी काय सबस्टिट्यूट केलं करणार आहे, वन अपॉन के. सो फोर्स इज इक्वल टू फोर पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर के. आता जर मी ही व्हॅल्यू, इफ दिस व्हॅल्यू इफ आय कन्सिडर एज कॉन्स्टंट, जर मी फोर पाय स्क्वेअर एम अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिलं, ओके सो फोर्स काय असणार आहे माझा इज इक्वल टू वन अपॉन आर स्क्वेअर, फोर्स काय असणार आहे वन अपॉन आर स्क्वेअर, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. दिस वी हॅड टू प्रूव्ह, व्हॉट वी हॅड टू प्रूव्ह, दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स इन सर्क्युलर मोशन ऑल्सो. सुरुवातीला आपण काय सांगितलं होतं, दोन ऑब्जेक्ट्स आहेत ते किती जरी डिस्टन्समध्ये असले तरी काय होणार आहे, त्यांचा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स जो आहे तो कसा असणार आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे कशाशी, ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी. आपण सर्क्युलर मोशन घेतलं, सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा आपण काय केलं, हे प्रूव्ह केलं की फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, हेन्स न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज प्रूव्ह. होप यू लाईक दिस व्हिडिओ, आणि व्हिडिओ जो आहे तो दोन तीनदा बघा जेणेकरून हे कन्सेप्ट जे आहे ते व्यवस्थित क्लिअर होतील. एखादी गोष्ट नाही कळली तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, मी तिथे एक्सप्लेन करेन, ओके. प्लीज शेअर माय व्हिडिओ, लाईक इट अँड डू सबस्क्राईब इट. थँक्यू.